आता बातमी पाहू परभणीवरून। महाराष्ट्र सरकार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही मान्य करेना आणि कर्मचाऱ्यांचा दुखवटा आणि काम बंद आंदोलन काही थांबेना हे अनेक दिवसापासून पाहावयास मिळत आहे। एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी या मागण्याबाबत अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा काम बंद आंदोलन सुरू आहे। मात्र सरकारकडून आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोणताच ठोस निर्णय घेतला जात नसल्याने स्वतः आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने आता अन्न पाण्याविना मरण्यापेक्षा आम्हाला स्वेच्छा मरण्याची परवानगी द्या अशी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांना दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे परभणीचे प्रतिनिधी एल आर कदम यांनी। कामगार एकजुटीचा ज्येष्ठचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे। ज्येष्ठचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे। डंके की चोट पे विलीनीकरण विलीनीकरण डंके की चोट पे विलीनीकरण विलीनीकरण कामगार एकजुटीचा ज्येष्ठ कामगार एकजुटीचा ज्येष्ठ। आमचे महामंडळाचे 71 बंधू वारलेत, त्यांनी आत्महत्या केल्यात, कोणाचा हृदयविकार झटके आलेले आहेत कारण की ह्या प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला, त्यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर झालेला आहे। आर्टिकल 21 नुसार त्यांना नैसर्गिक न्याय भेटलेला नाही आणि आम्हाला भेटलेला नाही। माननीय उच्च न्यायालयाचं हे प्रशासन एसटी प्रशासन अजिबात विचार करत नाही आहे, त्यांनी दिलेले निर्देश पाळत नाही आहे म्हणून आम्हाला आता कुठलाच आधार राहिलेला नाही। म्हणून आम्ही जोपर्यंत एसटी शासनात विलीन घडत नाही तोपर्यंत आमचा हा दुखवटा चालू आहे। आज 66वा दिवस आहे, आम्हाला पगार नाहीत, पगारी पण झालेले नाहीत आमच्या, 66वा दिवस आहे। पण आम्ही आता शेवटचा आणि अंतिम निर्णय घेतला आहे। माननीय उद्धवजी ठाकरे यांना आणि महामहिम राज्यपाल यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे 130 लोकांनी की आम्हाला स्वच्छ मरण द्या, असं मरुस्तर आम्हाला एकदाच मरून टाका, आम्हाला मरू द्या तुम्ही, आम्हाला मरणाची परवानगी द्या। या शासनाला आम्हाला हे निर्दय शासन आहे, या शासनाने आमचा विचार केला पाहिजे, निर्दय प्रशासन आहे, त्यांनी आमच्यावर कारवाईचा बडगा चालू केलाय। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पायमल्ली केलेली आहे, त्यामुळे आम्ही इथून ह्या दुखवट्यातून तर आम्ही हलणार नाहीत। पण प्रशासनाने जर आम्हाला स्वच्छ मरण्याची विनंती आमची मान्य केली तर आम्ही आनंदाने हसत हसत मरू। मी पात्री आगाराची वाहक म्हणून कार्यरत आहे आणि आमचे 71 बांधव हे मरण पावलेले आहेत फक्त तुटपुंज्या पगारामुळे। तर आम्हाला न्याय आणि हक्क मिळण्यासाठी आमचं शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये। पण सरकार आमची बाजू धरून ठेवत नाहीये, आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तरी आता आमच्याकडे एकच पर्याय आहे, स्वच्छ मरण किंवा मग विलीनीकरण। आमची फक्त एकच मागणी आहे विलीनीकरणाची, आणि ते जर होत नसेल तर आम्हाला स्वच्छ मरणाची परवानगी द्यावी, बस एवढंच आमची मागणी आहे।